देशावरती जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून समुद्रामध्ये हल्ले घडवण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे अशी माहिती नौदल प्रमुख करमबीर सिंग यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसंच दहशतवाद्यांच्या कोणत्याही प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी भारतीय नौदल सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मुंबईमधील 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर समुद्रातील सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर भारतीय नौदलास संरक्षण अर्थसंकल्पाच्या केवळ 18% निधी उपलब्ध होतो, त्यामुळे अनेकदा नौदलास संरक्षण प्रणाली आणि दारुगोळा खरेदी करताना मर्यादा येत असल्याचं त्यांनी सांगितलं. After the 26/11 attacks in 2008, we set up this particular coastal security construct, which is doing very well. As the Navy is overall in charge of maritime security, including coastal security. And along with Coast Guard, the Marine Police, the state government, and other stakeholders, we are doing our best to make sure that there is no intrusion from the seas.